ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांचं पुण्यात राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. वयाच्या 92 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तर त्यांच्या निधनामुळे आता संगीत विश्वावर शोककळा पसरलीय. भारतीय शास्त्रीय संगीत जागतिक स्तरावर लोकप्रिय करण्यात प्रभा अत्रे यांची भूमिकाही महत्वपूर्ण राहिलेली आहे. त्यामुळे त्यांचं भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये अमूल्य असं योगदान आहे. तर प्रभाताईंचा संगीतमय प्रवास कसा राहिला याबद्दलच थोडक्यात जाणून घेऊयात. पुण्यातील आबासाहेब आणि इंदिराबाई अत्रे या दाम्पत्याच्या पोटी प्रभाताईंचा जन्म झाला. प्रभाताईंच्या आईला आणि त्यांची बहीण उषा यांना संगीतामध्ये विशेष रस होता. त्यामुळे लहानपणापासूनच प्रभाताईंना सुद्धा संगीताची विशेष आवड होती. वयाच्या 8 वर्षी प्रभाताईंच्या आई इंदिराबाई यांची तब्येत एक वेळेस ठीक नव्हती. तेव्हा शास्त्रीय संगीताचे धडे घेतल्याने आईला बरं वाटेल असं त्यांच्या मित्राने त्यांना सांगितलं. त्यामुळे आपली आई ही आजारपणातून ठणठणीत बरी व्हावी या उद्देशानं प्रभा अत्रेंना शास्त्रीय संगीत शिकण्याची प्रेरणा मिळाली आणि तिथूनच प्रभाताईंचा संगीतमय प्रवास हा सुरू झाला. प्रभाताईंनी गुरु शिष्य परंपरेत संगीताचं शिक्षण घेतले. किराणा घराण्यातील सुरेश बाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्या त्या शिष्य आहेत. गायनासोबतच त्यांनी कथकाचं सुद्धा प्रशिक्षण घेतलेलं आहे. संगीताच्या शिक्षणाशिवाय त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी आणि त्यानंतर पुणे विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमधून LLB ची सुद्धा पदवी घेतलेली आहे. प्रभाताईंनी गांधर्व महाविद्यालय मंडळ याशिवाय ट्रिनिटी लबन कॉन्झर्वेटर ऑफ म्युझिक अँड डान्स लंडन इथून शिक्षण पूर्ण करून संगीतामध्ये PhD मिळवलेली आहे. 11 पुस्तकांचं प्रकाशन करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. केवळ गायनच नाही तर आपले रसिक सुद्धा जाणकार असावेत यासाठी सुद्धा त्यांनी लेखन केलंय. 1991 त्यांना संगीत नाटक अकादमी हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना भारत सरकारतर्फे 1990 पद्मश्री, 2002 पद्मभूषण आणि 2022 पद्मविभूषण हे तीनही मानाचे सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आलाय. प्रभाताईंकडून अनेकांनी संगीताचे धडे घेतले तर अनेक कलाकार आज आपलं शास्त्रीय संगीतामध्ये योगदान देत आहेत. त्यामुळे प्रभाताईंच्या जाण्याने त्यांचा हा संपूर्ण परिवारच आज पोरका झालाय. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण आता प्रभाताईंना श्रद्धांजली वाहत आहेत. प्रभाताईंच्या निधनाची बातमी ही मनाला वेदना देऊन जाणारी आहे अशी प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर भारतीय शास्त्रीय संगीतात अमूल्य असं योगदान देणाऱ्या प्रभा अत्रे यांना लेट्सअप मराठीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.